मानू आनंदाची बाजू घेऊन जर माझ्याशी बोलणार असाल तर अजिबात बोलू नका. मी तसं काही करत नाही, पण तुम्ही एवढं रागव. नाही, मला त्या विषयावरच बोलायचं नाही. राजवीर, अहो ती मुलगी आहे ना, तिला वाटणारच नटावसं, म्हणून तिने हे सगळं केलं. मग मी कुठे काय म्हणालो मनवा? मला त्या गोष्टींचा काहीच प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम त्यांच्या वृत्तीचा आहे. मला वृत्तीचं काय यामध्ये? तुम्हाला कळत नाही का हे सगळं मुद्दाम केलं जात आहे इथे? राजवीर तुम्ही काय बोलताय, सगळं कोणी मुद्दाम का करे? कारण मी ओळखतो त्यांना, तर चान्स मिळतोय तर फायदा करून घ्यायचा आहे त्यांना. राजवीर, नंदा तुमची एकुलती एक बहीण आहे, तिच्यावर झाला थोडा खर्च म्हणून सोडून द्या ना. तुम्हाला कळत कसं नाहीये मनवा, पैशांचा काहीच प्रॉब्लेम नाही, मला नाही फरक पडत. त्यांच्या टोक्यात जे चाललंय ना त्याचा त्रास होतो मला. काय काय चाललंय डोक्यात? मी काय म्हणते, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असे असू शकता ना. नाही, मला नाही वाटत. तुम्ही ऐका ना माझं, प्लीज प्लीज. काय बोला? घरात शुभकार्य आहे, तुम्ही प्लीज चिडचिड नका ना करू. म्हणूनच शांत बसलोय मी मनवा, नाही तर एकेकाला त्याची जागा दाखवली असते. तुम्ही प्लीज असं सगळं नका बोलू, साखर पुडा होईपर्यंत शांत राहा प्लीज. राजवी तिचे लोक आहेत ना. राजवी प्लीज म्हणते, मी रिक्वेस्ट करते, मी म्हणते म्हणून तरी प्लीज. ठीक, मी माईना तुम्ही दिलेली साडी दाखवली, त्यांना पण खूप आवडली. मग मी त्यांना म्हणाले साडी छान तर असणारच, माझ्या नवऱ्याने दिली आहे मला. तुम्हाला आवडली? खूप आवडली. बरं ठीक आहे, उद्या साखर पुडा आहे, आपल्याला भरपूर काम आहे, लवकर पण उठायचं ना, झोपा आता. तुम्ही वापडे मी आलोच. ठीक आहे. हा नेकलेस कसं वाटतोय? छान दिसते ग, खरंच खूप सुंदर दिसते. मग माझी चॉईसच खूप भारी आहे. मस्त मस्त. ए ऐक ना, हे घालू का मी? कसं दिसतंय? नाही थांब, ते नको. तू हा वाला ट्राय कर ना. ए ते नको ग, तुझ्या पप्पांना पण हाच आवडेल, मी हाच घालते. नंदा, तू ठरवलंयस तसं होतंय ना? हो, मी ठरवलंय तसंच होतंय सगळं. काय ठरवलंय? अगं म्हणजे सगळं तिच्या मनासारखं होतंय ना, शॉपिंग, ज्वेलरी, हे सगळं तुझ्या आवडीचं होतंय ना. अरे म्हणजे काय, तिच्या आवडीचं तर घेतलंय सगळं. अगं तिची एंगेजमेंट आहे, तिच्या मनासारखंच सगळं झालं पाहिजे. वेळ लागलाय का तुला? तर राजवीर समोर कुणाचं काही चालतं का? हे एवढे दागिने घेतले तर किती भडकलाय तो. त्याने काही फरक पडला का? नंदाला जे दागिने हवे होते ते सगळे मिळाले ना. आता नंदा जे काही मागेल ते द्यायला राजवीर तयार होईल. काय म्हणालास तू यश? मी जे मागेन ते तू द्यायला तयार होईल? हो, कारण तुझा स्वभाव तो चांगलाच ओळखतो. काय ग, कसला विचार करतेस? म्हणजे आता मला जे हवंय ते राजवीर दादा देऊ शकतो, कारण तो नाही म्हणाला तर मी एंगेजमेंटला नाही म्हणणार. करेक्ट, असाच विचार कर, कारण या सिच्युएशनला राजवीरला प्रत्येक गोष्टीला तुला हो म्हणावंच लागेल. आता तो माझे लाड करतोच आहे, तर मी त्याच्याकडे मला जे हवंय ते सगळं मागू शकते ना. का अजून काय मागणार आहेस? दागिने साड्या सगळं घेऊन झाले की आता अजून काय? म्हणजे मला असं म्हणायचं होतं की एंगेजमेंटच्या नावाखाली मी राजवीर दादाकडे काहीही मागू शकते, मोठा फ्लॅट, मोठी गाडी, काही मागू शकते. परफेक्ट. अरे लग्न ठरल्यापासून डोकं चांगलं चालतं का तुझं? काही ती आपल्या चांगल्यासाठीच करते ना, मग थांबू नकोस तिला आता. अरे हो, पण जे काही करायचं ना ते सगळं सांभाळून करा. काय रमाताई? हा
कांदा झाला फिरून हो चिरते तर तुम्ही काम करा टोमॅटो थोडा आणखीन चिरा एवढा पुरणार नाही बरं मनवा स्वयंपाकाचं काय राहिलंय अजून सगळं झालंय माई फक्त कोशिंबीर बाकी आहे बरं ठीक आहे बघ तू तयार होणे मी बघते सगळं अहो नाही पाच मिनिटं लागते मी करते पटकन मनवा मी म्हटलं होतं ना तुला बाहेरून मागूया म्हणून का नाही ऐकलंस तू कशाला माई तुम्हाला माहितीये ना मला स्वयंपाक करायला आवडतो अगं पण बाहेरनं मागवलं असतं तर काय बिघडलं असतं तू एकटीने करायचं का सगळं असं कसं म्हणता तुम्ही मुलाकडचे पहिल्या ना त्यात ना आपल्याकडे जेवायला मग बाहेरनं कसं मागवायचं पण म्हणून तू एकटी राहतेस एकटी कुठे माई रमताई पण आहेत मदतीला तू काही मजा ऐकणार नाही का तसं नाही हो पण थोडीच माणसं आहेत ना म्हणून म्हटलं घरच्या घरी करूया बरं ठीक आहे आता झालं ते झालं तू आधी जा तयार हो मी बघते पाच मिनिटं द्या एवढं झालं की मी जाते नाही मी सांगितलं ना माझं ऐक बरं तू आधी जा तयार हो मनवाताई तुम्ही जा ना खरंच मी आवरते बरं ठीक आहे मग काकडे चिरून ठेवा हो हो हे काय काय हे काय झालं चेहऱ्याला फेस पॅक आहे मम्मा आज एंगेजमेंट आहे माझी देवा नंदा तू कधी तयार होणार का आता मम्मा यार आजच्या दिवशी तरी घाई नको करूस तू अगं पण आता कधी आवरून होणार तुझं किती वेळ लागेल तुला मी होते पटकन रेडी डोंट वरी डोंट वरी काय डोंट वरी अक्कल का तुला थोडी तरी मम्मा माईने काय सांगितलंय काय सांगितलंय माईने राजवीर दादाला सांगितलंय की आज माझी एंगेजमेंट आहे सो मला कोणी ओरडायचं नाही तू पण नाही माईंचं म्हणणं कधीपासून एवढं मनावर घ्यायला लागलीस का तू माझं ऐकत नाहीस कधी तू आता नको ना माझा मूड खराब करूच यार प्लीज हो पण कधी आवरून होणार तुझं किती वेळ लागेल तुला कमॉन यार मम्मा आज एंगेजमेंट आहे माझी घेऊ दे ना मला जरा वेळ आवर पटापटा थांब जरा मेकअप बाकी अजून माझा मग इतका काय टाइमपास करत होतीस का टाइमपास नाही ग मी सुंदर नको का दिसायला छान तयार हो तू इतकी छान तयार हो की आणि काय तुझ्याकडे बघतच बसला पाहिजे जाऊ दे ग मला आता मनवाचा चेहरा दिसतो मला ना मम्मा तिच्यापेक्षा आज खूप सुंदर दिसायचं तिच्यापेक्षा छानच दिसते तू आता नको ना तिचा विचार करूस तू बरं ठीक आहे तू जा मला होऊ दे रेडी आवर लवकर वेळ नको घेऊ जास्त हो मी होते रेडी तू जा बरं इथून अरे वा कोणीतरी खूप छान दिसतंय कुर्ता घातल्यावर काय करणार घालावं लागतो बायकोने सांगितल्यावर अरे बापरे बायकोच एवढं ऐकता कारण बायको सुद्धा ऐकते ना माझं तेवढं तुमचं काय कार्यक्रम झाल्यावर रेडी होणार तुम्ही हो एवढी कामं होती आवडता आवडताच वेळ गेला आता होते ना रेडी ओके काय कुठे काय मग तुम्ही जा ना मला रेडी व्हायचंय वा ना रेडी मग मी कुठे काय म्हणालो राजवीर प्लीज जा ना वा ना रेडी राजवीर प्लीज लाज वाटते तुम्ही जा मला उशीर होतो पण मी काय केलं मी काय म्हणतो तुम्हाला माहिती थांबतो ना माहिती राजवीर प्लीज मला खरंच उशीर होईल लवकर या अरे वा कमाल दिसतंय आज है ना मुलीचा बाप म्हणे जरा आयटीत नको करायला आज प्रमोशन होणार आहे ना माझ म्हणून जरा असे चांगले कपडे घाल प्रमोशन अहो बाबा नंदाची एंगेजमेंट आहे आज अरे होणार ना मी सासरा आता म्हणजे प्रमोशनच नाही का माझ लग्न व्हायचंय अजून तेवढं कळतं मला कळतंय ना मग या बढतीचा फायदा करून घ्या ना म्हणजे अरे काय बडबडतोय तू पाहुणे यायची वेळ झाली बाबा हे लग्न राजवीरांनी ठरवलंय त्यात तुम्ही मुलीचे वडील आहात मग स्वतःचा फायदा करून घ्या कळतंय का काही अच्छा असं होय तुला काय वाटलं मी विचार केला नसेल
एकदा एंगेजमेंट होऊ दे मग बघ कसा फायदा करून घेतो. तुमच्यावरती विश्वास आहे हो माझा, फक्त ही संधी सोडू नका. बस तू काळजी करू नकोस, वेळ आली की कसा धमाका करतो बघ तू. तुम्ही प्रयत्न खूप करता पण हाती काहीच लागत नाही. आई सारखं बोलू नकोस रे. मग काय तुम्ही काही ठरवलं ना की टेन्शन येतं मला. मग तू बघता काय ते. आम्ही बघीन काय ते. येऊ का मोहनराव? या या या. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमचीच वाट बघत होतो. आम्हाला उशीर तर झाला नाही ना? नाही हो, अगदी वेळेवर आला तुम्ही. अरे वा, तुमची सगळी तयारी झालेली दिसतीये. हो तर, कधीपासून तयार होऊन बसलोय आम्ही. बाकीच्यांची झाली का तयारी? नंदाची झाली का तयारी? आत्ताच तिला शोधायला लागलाय बाबा. हा हो, या या या. एंगेजमेंटची थोडी घाई झालीच पण छान झाली हा तयारी. हो, आमची सुद्धा घाईच झाली पण शेवटी कार्य चांगलं होणं महत्वाचं आहे. हो ना, तुम्हाला सांगतो रंजूचं आणि माझं लग्न सुद्धा असं घाई घाईतच झालं होतं. आठवतंय माई? आठवतंय ना, बाहेर गावी गेला होतास, घाई घाई ना आलास, लग्न केलं आणि निघून गेलास. काम असतात माई. पण माई, राजवीरचं लग्न सुद्धा तसं घाई घाईतच झालं नाही. चालतं आजकाल आणि एवढा वेळ असतो कोणाकडे हल्ली. आजच्या पिढीच्या मागे व्यापच एवढे आहेत, काही विचारायला नको. आणि राजवीरच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याच्या बिझनेसचा डोलारा एवढा मोठा आहे, त्याला जास्त वेळ देता येणार नाही. हो, तरी सुद्धा तो एवढं सगळं करतोय ह्यातच कौतुक आलं त्याच. मी काय म्हणते नीताताई, म्हणजे साखरपुडा आपण घाई घाई साध्या पद्धतीने करतोय पण लग्न मात्र एकदम थाटात पार पाडूयात आपण. हो नाही, म्हणजे आमची खूप इच्छा आहे की नंदाचं लग्न एकदम थाटामाटात पार पाडावं अशी. हो नक्की, तुम्ही काही काळजी करू नका. मोहिते पाटील आणि देशमुखांना शोभेल असंच लग्न लावून देऊ यांचं. काय राजवीर? हो ते ठरवू आपण नंतर. अरे हो हो, येईल नंदा, थांब जरा. निकेत छान दिसतोय. थँक यू. राजवीर, मनवा कुठे दिसत नाही ते? येत आहे ते. तुम्हाला सांगते, ही सगळी सजावट मनवाच्या देखरेखीखाली झाली. तिचं घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा छान लक्ष असत. अरे वा, एकदम आदर्श सून येते या घरातली. अरे राजवीर, मनवा कुठे आहे? बोलव ना तिला लवकर, पाहुणे वाट बघतात म्हणून. त्यांची तयारी झाली की येतील त्या. ही काय आलीच? काय मनवा, केवढा उशीर. मनू, खूप छान दिसतेस. अरे अग मनवा, यांना काय असं दारात उभं करणार आहेस का तू? नमस्कार. नमस्कार. हॅलो काका, कसा आहेस नितीश? मी मस्त, तुम्ही कसे आहात? अरे मी कसा असणार, मुलीचा साखरपुडा आहे, मुलीचा बाप कसा असेल, फर्स्ट क्लास एकदम. थांबलत काय? या ना, या. मनू, बाबा आणि नितीश इथे कसे आले? त्यांना कोणी बोलवलं असेल? आता मी कशी त्यांच्या समोर जाऊ, त्यांच्याशी न बोलता कशी राहू? आणि
त्यांच्याशी बोलले तर राजवीर काय म्हणतील? काय करू? या, माफ करा, याला थोडा उशीर झाला. काय करणार साहेब, तुम्ही माफीकच नाही मागताय. मनवा कुठे गेली? असेल काहीतरी काम आठवलं असेल म्हणून गेली असेल वरती. या ना तुम्ही, मुलाशी आणि मुलाच्या आई वडिलांशी ओळख करून देतो तुमची. ये रे तिशे, या या. नंदा, अगं किती उशीर. हो माई, होत आहे. अरे बा नंदा, अगं खूप छान दिसतेस. कोणाची दृष्ट लागायला नको तुला. माई नक्की छान दिसते ना मी? अगो एकदम मस्त, खूप सुंदर दिसतेस. बरं पटपटावर मुलाकडची मंडळी आलीत ना, वाट बघताय. आलीस 10 मिनिटात येते. अगं पण आता काय राहिलंय? काही नाही, ज्वेलरी घालायची आणि हेअर राहिलेत, तेवढं झालं की येते मी. कशी ग नंदा तू, लवकर आटप बरं, वाट बघतायत ना सगळे. हो येते. ये हा लवकर. हो तुम्ही स्वतः सांगताय की मी विचारू का केलं असं? तुमच्या घरच्यांशी संबंध ठेवायचे नाही हे सांगितलं होतं ना तुम्हाला, त्यांनी आपला अपमान केलाय. आपल्यातलं नाही समजत ते मला. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही असं कसं काय वागलात म्हणा? राजवीर, तुम्हाला काहीच वाटत नाही ना माझ्या फिलिंग्स बद्दल? राजवीर, तुम्हाला वाटतंय तसं नाहीये. मग तुमच्या घरचे इकडे कसे काय आले म्हणवा? माझा अपमान करायला बोलवलंय तुम्ही पुन्हा इकडे? काय आता तुम्हाला कुठल्या भाषेत सांगू, कुठल्या पद्धतीने समजवू, काहीच समजत नाही मला. राजवीर, मी नाही बोलवले बाबांना आणि नितेशला इथे. मग इकडे कसे काय आले ते? मला नाही माहित. तुमच्या घरचे इकडे काय करताय हे तुम्हाला नाही माहित, मग कोणाला माहित आहे? मला कसं माहित असणार? तुम्हाला प्रॉमिस दिल्यापासून मी त्यांच्याशी काहीच संबंध ठेवला नाही आहे. मी त्यांना साधा फोन पण नाही करत राजवीर. मग कोणी बोलवलं? तुम्ही प्लीज रागवू नका, पण मला वाटतं कदाचित माईंनी किंवा काकांनी बोलवलं असेल त्यांना. तसं असतं तर मला कळलं असतं. पण मी सांगते ना, मी नाही बोलवलंय, विश्वास ठेवा ना माझ्यावर. ठीक राजी, आता बाबा आणि नितेश आपल्याकडे आलेत तर मी बोलू त्यांच्याशी. सांगा ना मी बोलू का? मला काय विचारते राजवीर, मला खरंच कळत नाही म्हणून विचारते, प्लीज सांगा ना. दिलेला शब्द पाळा असं मला वाटत, बाकी तुमचं तुम्ही ठरवा. देशमुख साहेब, मनापासून सांगतो, आमचं नशीब थोर म्हणून कर्नल साहेबांसारखे सासरे राजवीरला मिळाले आणि आमच्या आयुष्यात आले. कर्नल साहेब, हे देशमुख साहेब, मुलाचे वडील. नमस्कार. नमस्कार. या नीताताई, मुलाची आई. नमस्कार. नमस्कार. आणि हा आमचा होणारा जावई अनिकेत. नमस्कार. नितेश, तुझी आई नाही आली ती? ऍक्च्युली आई येणार होती, पण तिच्या जवळच्या मैत्रिणीची तब्येत बिघडली म्हणून तिला तिकडे जावं लागलं. ठीक आहे, काही हरकत नाही. नितेश, तू काय करतोस? माझा स्वतःचा बिझनेस आहे. आमच्या नंदाला जरा जास्तच वेळ लागतो तयारी करायला. अहो असू द्या, काही हरकत नाही. आमची नंदा ना खूप हौशी आहे, हा म्हणून तिला वेळ लागत असेल. अहो असू द्या, मुलगी म्हटलं म्हणजे हाऊस मोज येणारच.
रस्त्यात एवढं सगळं घाई गडबडीत होतंय म्हटल्यावर तेवढा वेळ लागणारच ना. घेऊ दे तिला तिचा वेळ, आमची काहीच हरकत नाही. मनवा अग किती वेळ, सगळी वाट बघताय तुझी. माई ते जरा एक काम होत बर म्हणून गेले होते. बरं ठीक आहे, बैस आता. नाही नको, मी तयारीला लागते. मनवा अगं बस की 2 मिनिट. नको, नंतर उशीर होईल ना. बघा ना, सारखं काम अवस्त हिला, जरा म्हणून स्वस्त बसत नाही. नाहीतर काय, बघा ना अगं मनवा, कर्नल साहेब आले, नितीश आलाय, जरा बसायचं ना. काका मी आलेच. म्हणू अग काकू, नंदा तयार झाली? हा होती, तयार होती. मी आलेच.